नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे, तुम्ही पाहताय प्रसादजी टेक यूट्यूब चॅनल। प्रसादजी टेक यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 14व्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरण करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। या दोन्ही योजनांचे पैसे लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहेत। जर तुम्हाला या दोन्ही योजनांचे पैसे मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे तीन कामं करायची आहेत। कोणकोणते तीन कामं करायची आहेत याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच समोर येणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी कोणते महत्त्वाचे तीन कामं करायचे आहेत याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती घ्यायला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे ती पीएम किसान सन्मान निधी योजनेच्याच धर्तीवरती राबवली जात आहे, त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे। त्याच शेतकऱ्यांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी म्हणून निवड केली जाणार आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांची पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केवायसी पूर्ण झालेली नाही। जर तुमची केवायसी पूर्ण झाली तरच तुम्हाला या दोन्ही योजनांचे पैसे मिळणार आहेत, अथवा तुम्हाला या दोन्ही योजनांचे पैसे यापुढे मिळणार नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही केवायसी केलेली नसेल तर केवायसी पूर्ण करून घ्या। 25 मेच्या अगोदर तुम्हाला ही सर्व कामं पूर्ण करायची आहेत। त्यानंतर मित्रांनो, तुमची केवायसी जरी पूर्ण झालेली असेल पण तुमच्या बँक अकाउंट सोबत आधार कार्ड लिंक नसेल किंवा तुमचं बँक अकाउंट एनपीसीआय सोबत लिंक नसेल तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला या योजनांचे पैसे मिळणार नाहीत। त्यासाठी मित्रांनो, लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंट सोबत तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या। जर यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकचा आधार घेऊ शकता। इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट ओपन करून तुम्ही त्या अकाउंटवरती या दोन्ही योजनांचे पैसे घेऊ शकता किंवा इतर कुठल्याही डीबीटीच्या माध्यमातून मिळणारे लाभ तुम्ही त्याच अकाउंटवरती घेऊ शकता। मित्रांनो, याच्याबद्दलचा एक सविस्तर माहितीचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला वरती सजेस्टमध्ये सुद्धा दिसेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक भेटेल। याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल। किंवा जर तुम्हाला घरबसल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याच्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यानंतर मित्रांनो, तिसरं महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत स्टेटस चेक केला असेल तर मित्रांनो, स्टेटसच्या शेवटला तुम्हाला लँड सेडिंगच्या ठिकाणी येस आहे किंवा नो आहे हे चेक करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटसमध्ये लँड सेडिंग तुमचं दिसून येईल। ज्या शेतकऱ्यांचं लँड सेडिंग नो असेल त्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनांचा लाभ मिळणार नाही। त्यासाठी मित्रांनो, लँड सेडिंग तुम्ही दुरुस्त करून घ्या। लँड सेडिंग दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला तलाठी ऑफिसमध्ये किंवा तहसीलमध्ये तुमचं 7-12-8 आणि तुमचं आधार कार्ड यासंबंधित जे कागदपत्र मागितले जातील ते कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि फिजिकल व्हेरिफिकेशनचा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे। तुमचं लँड सेडिंग लवकरात लवकर दुरुस्त करून दिलं जाईल। मित्रांनो, दिनांक 25 मे 2023 आत ही तीन कामं तुम्हाला पूर्ण करायची आहेत। 25 मेच्या नंतर याची परत एकदा छाननी केली जाणार आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे। सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळण्याची शक्यता आहे। आतापर्यंत याच्याबद्दल कुठलाही जी आर आलेला नाही, मात्र शक्यता दर्शवली जात आहे। लवकरच याच्याबद्दलचा जी आर सुद्धा काढण्यात येईल आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कशा पद्धतीने वितरित केला जाणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती त्या जी आरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे तीन कामं पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 100% या दोन्ही योजनांचे पैसे मिळतील। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही मन लावून पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात पुढे अशाच एका नवीन अपडेटच्या नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत गुड बाय।